नमस्कार मित्रांनो, आहे आपण आलो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा आमचा घरचा पोल्ट्री फॉर्म आहे, म्हणजे या कावेरी जातीच्या या कोंबड्या आहेत आणि ह्या जवळपास आमचं नवीन सुरुवात असल्यामुळे आम्ही कमी सुरुवात केली आहे आणि 200 पक्षी आम्ही या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आहे। तर आम्ही हे जे पक्षी आणले होते तेव्हा ते एका दिवसाचं पिल्लू होतं आणि आता ते जवळपास 2.5 महिन्याचे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांचं खाद्य, त्या भांड्यांमध्ये त्यांचं खाद्य आहे आणि पक्षी एक नंबर आहे पक्षी। आणि जवळपास त्यांचं वजन आता 2.5 महिन्यामध्ये म्हणजे 70 दिवसामध्ये त्यांचं वजन जवळपास आता 1.5 ते 2.5 किलो या साईजचं वजन त्यांचं, एवढं किलो वजन त्यांचं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे या जातीच्या कोंबड्या आहे आणि त्यांना कोणताही आजार किंवा रोगराई त्यांच्यावर येत नाही आणि वेळोवेळी त्यांचं वॅक्सिन वगैरे केलं तर, वॅक्सिनची त्यांना शक्यतो गरज नाही पण केलं तर चांगलंच आहे, म्हणजे कोणताही आजार येण्यापूर्वी ते वॅक्सिन वगैरे त्यांना ते अडवतं आणि आपला पक्षी एकदम निरोगी असतो। आणि हा एक आमचा पक्षी आहे, तो रात्रभर एका ठिकाणी एका पायावर दाबल्यामुळं त्याला सकाळपासून चालता येत नाही आणि आम्ही थोडीशी त्याची मशागत करून किंवा त्याचं पायाची मालिश करून त्याला थोडंसं खाद्य वगैरे टाकून एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की आता हे जे कोंबडे आहेत तर खूप छान पद्धतीनं ते खाद्य खाऊन काही आराम करतायत तर काही पळतायत, म्हणजे ते मी आतमध्ये गेलो त्याच्यामुळं ते थोडंसं घाबरून इकडं तिकडं पळतंय, पण एक नंबर हा पक्षी आहे आणि खूपच छान चमक आहे त्यांना, बघा तुम्ही बघू शकता। बघू शकता हे बघा खूपच छान असं हे कावेरीचं पक्षी आहे आणि जखमी कोंबड्यांना काही त्रास देत आहे वाटतं, थोडंसं आपण त्यांना साईडला करूया आणि त्याचा थोडासा पाय आपण सरळ करूया। अजून बघा पक्षी किती सुंदर दिसतोय आणि सगळेच पक्षी, एकच नाही तर सगळेच पक्षी सुंदर दिसत आहेत। आपण थोडासा याचा पाय सरळ करू, आपण थोडासा आणि हे त्यांचं पाण्याचं भांडं आहे, म्हणजे एकदा ते भरून ठेवलं का दिवसभर टेन्शन नाही। आणि अजून एक पक्षी आमच्याकडे वेगळ्या प्रकारचा आहे, तर तुम्ही बघू शकता हे बघा, याला म्हणतात कबूतर, तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे पण तरी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये नर आणि मादी असे दोन, नर आणि मादी दोन पक्षी आम्ही ठेवलेले आहे। तर बघा किती सुंदर आणि आकर्षक कबूतर आहे, सुंदर पक्षी, सुंदर पक्षी दिसतोय तो। आणि तुम्ही आणि मादी बघितली तर ती अंड्यावर बसली आहे आता, तिनं 2 दिवसापूर्वी 2 अंडे दिले होते तर ती अंड्यावर बसलेली आहे आणि आपल्याला काही दिवसातच त्याच्यातून आपल्याला 2 पक्षी परत आपल्याला नवीन पिल्लं बघायला मिळतील, तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेलच। आणि अजून 2 पक्षी आहे आमच्याकडं, हे बघा हे सुद्धा खूप छान आणि सुंदर आहे दिसायला, हे सुद्धा नर आणि मादीच आहेत आणि एकदम म्हणजे खूप छान आहेत। हे बघा थोडंसं घाबरत आहे ते, आपण जवळ गेलो की थोडंसं घाबरत आहेत आणि हे दिवसभर बाहेरच असतात आणि त्यांना तहान किंवा भूक लागली की मग ते खाली येतात, घरट्यात येतात आणि खाऊन पिऊन झालं की मस्त थोडा आराम करतात आणि परत बाहेर उडायला जातात आणि दिवसभर ते मोकळेच असतात। तिकडून आमचा चिनू बघतोय, थोडं मोटरसायकलवर घेऊन आलाय तो काहीतरी। आणि हे बघा
तर थोडासा या पक्ष्याला पायाचा त्रास होतोय. थोडासा पाय मी त्याचा सरळ करतो, आता व्यवस्थित बसवतो आणि त्याला खाद्य पण टाकलंय समोर, तो खातोय. आणि हे पक्षी बघा, खूप छान पक्षी आहे. तुम्ही जर तुम्हाला जर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला कुक्कुटपालन, गावरान कुक्कुटपालन जर करायचं असेल, तर कावेरी हा पक्षी एक नंबर पक्षी आहे. मी स्वतःच त्याचा अनुभव घेतला म्हणून सांगतो, एक नंबर पक्षी आहे. त्याला कोणताही प्रकारचा आजार होत नाही किंवा काही जी जिम्मर असते ती होत नाही. अशा मी खाद्याचे 4-5 भांडे ठेवलेले आहे, म्हणजे जास्त गर्दी नको व्हायला. आणि आम्हाला जागा कमी असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतोय, पण काय नाही, तर आम्ही तरी ते मॅनेज केलं आहे. पण छान पक्षी हा वाढला आहे आणि 17 दिवसाचा पक्षी आहे फक्त, पण छान त्यानं वजन त्याचं ग्रोथ झालं आहे. आणि हा पूर्ण पक्षी आता रेडी आहे विक्रीसाठी. आणि हा 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये याची अंडी पण सुरू होतील, असा हा पक्षी रेडी झालेला आहे एकदम. तर मार्केटला याचा रेट असेल काय असेल, पण आम्ही हात विक्रीनं जेव्हा किंवा एक असं घरगुती विक्रीनं जर केलं, तर तो कोंबडा 600 रुपयाने देतो आणि कोंबडी ही 500 रुपये नगाने आम्ही त्याची विक्री करतो. तर आपला हा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया, कारण भरपूर मोठा व्हिडिओ करण्यात तर काही मजा नाही वाटत मला, कारण तेच तेच आपण दाखवू शकत नाही. आणि हे बघा कबूतर. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.